नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला. पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालय येथे उत्तर रायगड भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आली. दिबासाहेबांचा विजय असो, दिबासाहेब अमर रहे अशा गगनभेदी घोषणा देतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शिक्षक सेल जिल्हा संयोजक के सी पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हा संयोजक डॉक्टर कृष्णा देसाई, निर्दोष केणी मधुकर उरणकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांचा विजय झालेला आहे, ज्याच्यासाठी एवढी आंदोलनं केली, ज्याच्यासाठी आम्ही अंगावर केसेस घेतल्या, त्याचा सर्व आज फायदा म्हणून आज एकनाथराजी शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारनं जो आज निर्णय घेतलेला आहे की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे, खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांच्या वतीनं या दोघांचं पण मनापासून अभिनंदन करतो. पनवेल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन करत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय कृती समितीला खऱ्या अर्थानं यश या ठिकाणी आलेलं आहे आणि याचे खरे जे नेते होते आमचे दशरथराव पाटील असू द्या, आपले सर्वांचे नेते माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असू द्या, यांनी खऱ्या अर्थानं याचा पाठपुरावा करत या विमानतळाला आपल्याला दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि मला वाटतं दिबा पाटलांचं नाव का पाहिजे होतं तर 12.5% जर निर्णय केला नसता दिबा पाटील साहेबांनी तर मला वाटतं आपल्या या भागातील लोकांना फार वाईट परिस्थितीत आपल्याला जावं लागलं असतं. आणि खऱ्या अर्थानं 12.5% जर तो कायदा आणला दिबा पाटील साहेबांनी त्याच्यामुळंच सर्व लोक आज चांगल्या सुसुस्थितीमध्ये आहेत आणि म्हणून दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी लागावं म्हणून सर्व प्रकल्पग्रस्तांची या ठिकाणी एक मनापासून इच्छा होती आणि खऱ्या अर्थाने ती आज इच्छा पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब आणि सर्व जे गणेश नाईक साहेब मंदा मात्रे आहेत या सर्वांचं मनापासून आम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून आपलं आभार मानतो. जय हिंद, जय महाराज. नक्कीच आमच्या पनवेलकर नवी मुंबई, ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक इथं जे जे आंदोलन करते लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिळावं म्हणून सहभागी झाले होते, त्यांची आज स्वप्नपूर्ती झाले म्हणून आज संपूर्ण या भागामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये एक आनंदोत्सव साजरा होतो आहे. त्याचबरोबरीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सर्व प्रकल्पग्रस्त खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानतात की आमच्या मनामधले असलेली जी एक भावना होती, आमचा एक संताप होता, उद्रेक होता की आमची जमीन आहे, आमच्या नेत्याचं नाव लागलं पाहिजे आणि तो आज नाव ठराव करून त्यांनी संमत केला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.